सुरुवातीला हे मान्य करायलाच तयार नव्हतं की याचा काही पेपर फुटी झालेली आहे. अखेर त्यांनी तक्रार दाखल केली आणि आता त्याची लिंक आरोग्य विभागापर्यंत येऊन थांबलेली आपल्याला बघायला मिळते. आणखीनही तपास पोलीस करतायत आणि आणखीन काही धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होण्याची शक्यता आहे. पण एक महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, हे संपूर्ण प्रकरणामध्ये मोडस ऑपरेंडी कशी आहे याचा पोलिसांनी आता खुलासा केलेला आहे. या सगळ्या आरोपींकडनं म्हणजे सुरुवात झाली होती एका मुलाकडनं, त्याच्याकडनं क्लास चालकापासनं आता थेट आरोग्य विभागाच्या सीईओ पर्यंत हे प्रकरण येऊन थांबलेलं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला हा पेपर फुटला तो कसा फुटला याची धक्कादायक खुलासा आता झालेला आहे. पेपर फुटीमध्ये हा संपूर्ण पेपर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी हाताने लिहून काढला होता जेणेकरून त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होऊ नयेत किंवा थेट संशय आपल्यावरती येऊ नये. जे विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पैसे दिलेले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बोलवून त्यांच्याकडनं हा पेपर पाठ करून घेतला गेला होता आणि तो पाठ करून घेऊन त्यांच्या मार्फत त्यांना प्रश्न आणि उत्तरही सांगून त्यांना परीक्षेमध्ये यश मिळावं आणि मग त्यांच्या नियुक्त्या व्हाव्यात यासाठीचा हा सगळा प्रयत्न होता. पण यामधल्या एका माणसाकडनं नातेवाईकामार्फत हा पेपर व्हॉट्सअपवरती टाकला गेला आणि पुढे तो व्हायरल झाल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीला आलेलं आहे. गट क च्या परीक्षेच्या दिवशी गट ड चा पेपर हातात पडलेला होता अनेकांच्या. त्यानंतर आता अशा धक्कादायक पद्धतीने हा पेपर पैसे घेऊन म्हणजे 10 आणि 5 लाख रुपयाची रक्कम मिळालेली आहे. या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गाडीमध्ये 10 लाखांची रक्कम मिळालेली आहे पोलिसांना आणि त्यामुळे हे धक्कादायक खुलासे झाल्यानंतर आता तरी राज्य सरकार या सगळ्याची दखल घेणार आहे का, परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याला दखल घेणार आहे का हे पाहावं लागेल. कारण अशा पद्धतीने पेपर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर जर परीक्षा झाली असेल तर त्याला काही अर्थ आहे का? हा सवाल आहे. अगदी प्राची, पुन्हा एकदा आता या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही परीक्षा पुन्हा घेतली जावी. आता राज्य सरकार या मागणीवर काय नेमका विचार करते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद प्राची दिलेल्या